अल्पावधीतच अनेक सिनेमांमधून दिसणारी एक अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुण्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संजय बालगुडे यांची मुलगी. आईचं नाव संजीवनी बालगुडे. एका छोट्याशा कुटुंबामध्ये अतिशय लाडानं वाढलेली ही मुलगी सिम्बॉयसिस सेकंडरी स्कूलमध्ये शिकली. एस पी कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शाळेत शिकत असतानाच तिला नाचाची आवड होती, म्हणून भरतनाट्यमच्या तिनं 4 परीक्षाही दिल्या आहेत पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयातून. नाचात प्रवीण असणाऱ्या या विद्यार्थिनीनं 8वीत पहिल्यांदा अभिनय केला तो एका शॉर्ट फिल्मसाठी, पण तेव्हा तिला कल्पना नव्हती की पुढे जाऊन ती अभिनयाकडेच वळेल. तिचं मूळ लक्ष होतं ते आपल्या नाचाकडे. या व्यतिरिक्त काही सामाजिक उपक्रमांमधूनही ती सहभाग घ्यायची. कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन देशाविदेशांमध्ये ती परफॉर्मन्स देऊ लागली. कधी स्वित्झर्लंड, कधी फ्रान्स, तर कधी मॉरिशियसला जाऊन आपल्या पदलालित्यानं तिथल्या प्रेक्षकांची मनं जिंकून आली. पण तिला नृत्याकडून अभिनयाकडे वळावंसं का वाटलं हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. झालं असं की 11वीत असताना तिचे सिनियर्स सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मय देशपांडे यांना ती पाहत होती. कॉलेजात अभिनय करणारी ही मंडळी पुढे सिनेमांमधून आणि मालिकांमधून अभिनय करताना दिसत होती. त्यांना पाहून हिला ही प्रेरणा मिळाली की आपणही अभिनय करू शकतो, म्हणून तिनं अनेक ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. कॉलेजात फर्स्ट इयरला शिकत असताना पिंजरा या मालिकेसाठी ऑडिशन सुरू होतं. अभिनेत्री चांगला नाच करणारी असावी अशी अट वाचली आणि म्हणून संस्कृतीनं त्वरित धाव घेतली ती याच ऑडिशनसाठी. आणि कमाल झाली, 19 डिसेंबर 1992 या दिवशी जन्मलेली संस्कृती बालगुडे 2010 साली तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 डिसेंबरला संध्याकाळी तिला एक गोड बातमी मिळाली. पिंजरा या मालिकेत तिला प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आलं. हे तिच्या आयुष्यातलं तिच्यासाठी सर्वात मोठं बर्थडे गिफ्ट आहे असं ती म्हणते. पिंजरा या मालिकेमध्ये आनंदीची भूमिका तिनं अशी काही वठवली की संपूर्ण महाराष्ट्रात तिला संस्कृती म्हणून नाही तर आनंदी म्हणूनच ओळख मिळाली. बरीच लोकप्रियताही मिळाली. दरम्यानच्या काळात एक सेलिब्रिटी अभिनेत्री म्हणून तिनं अनेक इव्हेंट्समध्येही सहभाग घेतला, महाराष्ट्रभर दौरे केले आणि मग ती चित्रपटांकडे वळली. तिला पहिल्यांदा सिनेमात काम करायला मिळालं ते 2014 साली. सिनेमा होता माकडाचं लगीन, पण केवळ एका सिनेमावरती थांबणारी नव्हती. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या संस्कृतीच्या भाषेतही इंग्रजाळपणा जास्त जरी जाणवत असला तरी देखील ती अनेक मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसली. सांगतो ऐका, या सतीश राजवाडेंच्या चित्रपटात तिनं फॅन्टास्टिक लावणी साकारली आणि मोहिनीच्या भूमिकेत तिचे मराठमोळ्या मुलीचे संवादही प्रेक्षकांना भावले. नंतर शॉर्टकट या सिनेमात तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. वैभव तत्ववादी सोबत तिनं या सिनेमात किसिंग सीनही साकारला, यामुळे तिची बरीच चर्चाही झाली. नंतर भय, एक थ्रिलर नाईट, शिनमा यांसारख्या सिनेमांमधून ती अधूनमधून सिनेगृहात डोकावत राहिली. साली ही तिला आपण काही सिनेमांमधून पाहू शकतो, जसा की शिव्या आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड. या सिनेमात पहिल्यांदाच सैराट मधून झळकलेल्या आकाश ठोसर सोबत संस्कृती बालुगडेची रोमॅन्टिक इनिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. स्वभावानं शांत, प्रेमळ, काळजी घेणारी अशी अभिनेत्री थोडीशी लाजाळू जरी असली तरी आपल्या नाचाच्या आणि अभिनयाच्या बाबतीत फार पॅशनेट आहे. पिंजरानंतर जल्लोष सुवर्णयुगाचा आणि विवाह बंधन यांसारख्या मालिकांमधूनही ती छोट्या पडद्यावर झळकत राहिली. अभिनयासोबतच तिला संगीतातही रुची आहे. फावल्या वेळेमध्ये इंग्रजी गाणी गाण्यामध्ये ती तिचं मन रमवते. आपण जरी तिला संस्कृती बालगुडे या नावानं ओळखत असलो तरी तिला काही जवळचे लोक प्रेमानं बिट्टा किंवा सोनू या टोपण नावांनी पुकारतात, तर तिचे वडील तिला प्रेमानं ताई साहेब म्हणून संबोधतात. जर ती अभिनेत्री झाली नसती तर कदाचित ती नृत्य दिग्दर्शिका झाली असती असं ती आवर्जून सांगते. मराठी सिनेमा असो किंवा छोट्या पडद्यावरच्या काही मालिका, प्रत्येक भूमिकांमधून आपला वेगळा अंदाज लोकांसमोर मांडणाऱ्या या तरुणीला
तिच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. अनेक मराठी कलावंतांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.